Hello students, you know that we are going through the text on saying please. Now we are on the page number 17. In the last lecture we have discussed that a conductor who was very helpful to all, who helped the writer, he was honest and having smiling face. The conductor was good-natured person and writer was so impressed on that conductor. These things we have discussed in the last lecture. Now see the last paragraph on the 17th page number. A few days after, my most sensitive toe was trampled on rather heavily as I sat reading on the top of a bus. What is given? After few days, when the writer went through an experience, the experience was that writer was traveling through a bus and he hadn't money to buy the ticket. That time the conductor of that bus helped the writer. That event occurred, and after a few days of that event, what happened when writer was once again traveling through the bus, and while traveling he was reading the book. That time what happened? His most sensitive toe was trampled heavily. आपण ऐकले की काय झालं, एके दिवशी रायटर काय करत होता, तर बसनं प्रवास करत होता, आणि प्रवास करत असताना तो एक पुस्तक वाचत बसला होता. त्यावेळेस अचानक त्याचं एक बोट, पायाचं बोट चिरडलं गेलं. ट्रॅम्पल्ड मीन्स चिरडलं जाणे, म्हणजेच क्रश्ड अंडर. चिरडलं गेलं कसं? हेवीली. आणि मग चिरडल्याबरोबर काय झालं? I looked up with some anger and more agony and saw my friend on the cheerful countenance. Sorry sir, he said, as his toe was tampered on heavily. That time writer looked up with the anger and with more agony. Agony means pain. खूप साऱ्या वेदनेनं आणि रागानं रायटरनं वर पाहिलं. त्यावेळेस रायटरला कोण दिसलं? तर रायटर सॉ हिज फ्रेंड. हिज फ्रेंड मीन्स दॅट कंडक्टर. रायटर सॉ दॅट कंडक्टर हु वॉज विथ द चिअरफुल कॉन्टेनन्स. आणि तो कंडक्टर कसा होता? चिअरफुल, आनंदी दिसणारा. कॉन्टेनन्स मीन्स त्याचे एक्सप्रेशन आनंदी असणारे, असा तो कंडक्टर दिसला. त्यावेळेस साहजिकच रायटरचा राग कमी झाला आणि त्या कंडक्टरनं रायटरला म्हटलं सॉरी सर. कंडक्टरनं रायटरला सॉरी म्हटलं. पुढे काय म्हणतो? आय नो दीज आर हेवी बुक्स, गॉट देम बिकॉज माय ओन फिट गेट ट्रोड ऑन सो मच अँड नाऊ आय एम ट्रीडिंग ऑन अदर पीपल्स. तो कंडक्टर रायटरला म्हणतो की मला माहीत आहे दीज आर द हेवी बुट्स. तो म्हणतोय की त्याचे बुट्स कसे आहेत? हेवी आहेत. आणि त्या बुट्समुळं या रायटरचा जो सेन्सिटिव्ह टू आहे तो चिरडला गेला. म्हणून तो सॉरी म्हणून पुढं काय म्हणतोय की त्याला हे बुट्स घालावे लागले, कारण की तो म्हणतोय की त्यालाही तसाच अनुभव येतो ज्यावेळेस तो कंडक्टरचं काम त्या एसटीमध्ये बसमध्ये करत असतो, त्यावेळेस त्याचेही बोट चिरडले जातात, म्हणून त्याला असे हेवी बुट्स घालावे लागत आहेत. होप आय डिडंट हर्ट यू सर. आणि मग तो पुढे म्हणतोय कंडक्टर, मला आशा आहे की तुम्हाला जास्त वेदना तर झालेल्या नसतील. ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट आय ॲश्युअर्ड हिम ही हॅडंट. ॲक्च्युली रायटरला हर्ट झालं होतं, त्याचं सेन्सिटिव्ह टू क्रश झाल्या गेला होता, परंतु तो गुड नेचर्ड कंडक्टर असल्यामुळं रायटर त्या सर्व गोष्टी विसरला. आणि तो काय म्हणतोय? रायटर काय लिहितोय? ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस.
conductor had hurt the writer, but conductor was so nice about it, and for that writer assured him he hadn't. After this, I began to observe him whenever I boarded his bus, and found a curious pleasure in the constant good nature of his bearing. Writer म्हणतोय की आणखीन पुन्हा नंतर जेव्हा जेव्हा रायटर प्रवास करायचा आणि जेव्हा जेव्हा त्याला तो कंडक्टर त्या बसमध्ये दिसायचा, त्यावेळेस रायटर खूप क्युरियस पद्धतीनं त्या कंडक्टरे पाहायचा आणि तो कंडक्टर नेहमी कॉन्स्टंटली गुड नेचर दाखवणारा व्यक्ती होता आणि त्याचं बिहेवियर, बिअरिंग मीन्स हिज बिहेवियर वॉज गुड नेचर्ड. नेक्स्ट, he seemed to have an inexhaustible fund of patience and a gift for making his passengers comfortable. Writer sangtoy ki tyachakade inexhaustible mhanje amaryad ashe patience hote, tyachakade amaryad ashe patience sayam hota he disat hota, ani tyachakade gift hoti je gift passenger la kay karaychi कम्फर्टेबल बनवायची. पुढं, आय नोटिस दॅट इफ इट वॉज रेनिंग ही वूड रन अप द स्टेअर्स टू गिव्ह सम वन द टिप दॅट देअर वॉज रूम इन साईड. पहा तो कसा गुड नेचर होता, तर ते सांगितलंय. रायटरला नोटीस करायचा रायटर या बाबतीत की जर पाऊस चालू असेल, इफ इट वॉज रेनिंग, जर पाऊस चालू होत असेल त्यावेळेस तो काय करायचा कंडक्टर, त्या स्टेअर्स उतरत खाली जायचा आणि सांगायचा की देर इज रूम इन साईड. पाऊस चालू असताना बाहेरच्या पॅसेंजरला जे ते पावसात उभे राहिलेले असायचे त्यांना सांगायचा की रूम इन साईड म्हणजे मध्ये सीट रिकामी आहे, तुम्ही येऊन बसू शकता. विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲज कन्सिडरेबल ॲज अ सन and with children as solicitous as a father. Kasa good nature hota ankhin sangitle, for the old people he was as considerate as a son. To mhatarya vyaktila ha evda kind asaycha, considerate mhanje kind, evda kind asaycha ki to jas kay tyancha mulga ay asha paddhatine vagaycha, ani lahan mulansathi तो अशी काळजी घ्यायचा. सॉलिसिटस मीन्स केअरिंग, काळजी घेणे, अशी काळजी घ्यायचा की तो जसं काय फादर आहे या पद्धतीनं. ही हॅड इव्हिडंटली अ पिक्युलरिटली वॉर्म प्लेस इन हिज हर्ट फॉर यंग पीपल अँड ऑलवेज इंडोल्ज इन सम मेरी जेस्ट. पुढं काय सांगितलंय, ही हॅड इव्हिडंटली म्हणजेच क्लिअरली, क्लिअरली अ पिक्युलरली म्हणजेच एक सॉफ्ट वॉर्म प्लेस त्याच्या हर्टमध्ये आहे असं वाटायचं, आणि ते कुणासाठी, यंग पीपलसाठी. अँड ऑलवेज इंडॉल्ज म्हणजे तो नेहमी हसऱ्या स्वभावाचा दिसायचा. इन सम मेरी जेस्ट म्हणजे आनंदी अशा जोकिंगमध्ये असल्यासारखा तो वाटायचा. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड इट वॉजंट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेवमेंट. जर एखादा ब्लाइंड व्यक्ती एसटीनं प्रवास करत असेल तर तो कंडक्टर त्या ब्लाइंड व्यक्तीला पेवमेंट पर्यंत म्हणजेच फुटपाथ पर्यंत तो व्यवस्थित सोडण्याचं काम करायचा. ही वूड कॉल टू बिल इन फ्रंट टू वेट वाईल ही टूक हिम अक्रॉस द रोड और राऊंड द कॉर्नर और अदरवाइज सेफली ऑन हिज वे. तो काय करायचा, ही वूड कॉल टू बिल इन फ्रंट टू वेट. तो पुढच्या ड्रायव्हरला वेट करण्यासाठी लावायचा आणि एखाद्या व्यक्तीला तो रोड क्रॉस करून देखील देत असे. अशा पद्धतीनं त्याचं नेचर खूप चांगलं होतं या ठिकाणी रायटरनं ते डिस्क्राईब केलंय. इन शॉर्ट, आय फाउंड दॅट ही irradiated such an atmosphere of good tempered and kindliness that a journey with him was a lesson in
natural courtesy and good manners. काय म्हणतोय राहुल रायटर काय म्हणतोय इन शॉर्ट तो म्हणतोय की त्याला काय दिसलं तिथं तर तो कंडक्टर काय करत होता ही प्रोड्यूस सच एन ॲटमॉस्फिअर ऑफ गुड टेम्पर तो कंडक्टर त्याच्या सभोवती गुड टेम्पर अँड काइंडलीनेस चांगलेपणा तो पेरत असे तो कंडक्टर त्यामुळं काय होत होतं अ जर्नी विथ हिम वॉज अ लेसन इन नॅचरल कर्टसी अँड गुड मॅनर्स त्याच्यासोबतचा जो प्रवास आहे तो प्रवास म्हणजे एक धडा असायचा कशाचा तर गुड मॅनर्सचा आणि नॅचरल कर्टसीचा तो धडा असायचा नेक्स्ट वॉट स्ट्रक मी पर्टिक्युलरली वॉज द ईज विथ विच ही गॉट थ्रू हिज वर्क इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्सियस सो ऑल्सो आर गुड मॅनर्स रायटर म्हणतोय की त्याच्या कामामध्ये पर्टिक्युलरली खास करून रायटरला कोणती गोष्ट दिसायची तर ईज म्हणजे आराम जो तो त्याच्या कामामध्ये मिळवायचा कंडक्टर त्याच्या कामामध्ये त्याचा आराम मिळवायचा असं वाटायचं इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्सियस आता बॅड मॅनर्स हे इन्फेक्सियस असतात म्हणजेच संसर्ग करणारे असतात म्हणजे बॅड मॅनर्स हे सभोवताली परिणाम करणारे असतात चांगला परिणाम त्यापासून होत नाही तसंच ऑल्सो आर गुड मॅनर्स पण गुड मॅनर्स देखील परिणाम करत असतात पण गुड मॅनर्सचा परिणाम हा सभोवती चांगला होत असतो आणि बॅड मॅनर्सचा परिणाम हा सभोवती वाईट होत असतो इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी मोस्ट ऑफ अस आर ऍप्ट टू बिकम अनसिव्हिल बट इट इज अन अनयुजुअली अनकोथ पर्सन हू कॅन बी डिसएग्रेबल विथ सनी पीपल इफ वी एन्काउंटर म्हणजेच भेट होणे जर आपली भेट इनसिव्हिलिटी सोबत झाली तर मोस्ट ऑफ अस आर ऍप्ट तर आपण लगेच काय होतो आपण देखील टू बिकम अनसिव्हिल बनतो म्हणजे पुढच्या व्यक्तीनं अनसिव्हिल वागलं की आपणही अनसिव्हिलच वागतो त्यासोबत बट इट इज अन अनयुजुअली अनकोथ पर्सन हु कॅन बी डिसएग्रेबल विथ सनी पीपल पण असे काही थोडेफार रूढ व्यक्ती असतील जे रूढ व्यक्ती एखाद्या सनी पीपलला आनंदी पीपलला ते रूढ वागत असतील इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर जसं हवामान बदलतं तसे बऱ्याच जणांचे मॅनर्स बदलतात नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे सेड किट्स हा एक मोठा पोएट काय म्हणतोय तो वेदरच्या बाबतीत सांगतोय नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे दुसरी कोणतीच गोष्ट अशी नाही जी माझा आजचा दिवस माझ्या ज्या फिलिंग्स कोणतीच गोष्ट माझ्या फिलिंग्सला क्लिअर करत नाही जसं चांगला दिवस हा फ्रेश असतो तशा पद्धतीनं अँड अ चिअरफुल पर्सन डिसेंड्स ऑन इव्हन द ग्लुमियस्ट ऑफ अस विथ समथिंग ऑफ द बिनिडिक्शन ऑफ ए फाईन डे अँड अ चिअरफुल पर्सन एखादा आनंदी दिसणारा व्यक्ती डिसेंड्स म्हणजेच ॲपियर दिसतो कसा दिसतो द ग्लुमियस्ट इव्हन द ग्लुमियस्ट ऑफ अस विथ समथिंग ऑफ द बिनिडिक्शन्स ऑफ ए फाईन डे एखादा आनंदी दिसणारा व्यक्ती दुःखी दिसणाऱ्या ग्लुमियस्ट म्हणजे दुःखी आपल्यापैकी दुःखी दिसणाऱ्या व्यक्तींनाही एक चांगला दिवस दाखवण्याचं काम करत असतो अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाईट कंडक्टर्स बस आणि अशा पद्धतीनं त्या कंडक्टरच्या बसमध्ये तो जो पोलाईट कंडक्टर होता त्याच्या बसमध्ये अशा पद्धतीचा फाईन दिवस असायचा का तर तो पोलाईटली वागायचा अँड हिज ओन सिव्हिलिटी हिज
conciliatory address and good humored bearing infected his passengers. काय म्हटलंय पहा. And so it was always fine weather on the polite conductor's bus. त्या कंडक्टरच्या बसमध्ये नेहमी अशा पद्धतीनं पोलाईट सर्व गोष्टी असायच्या. हिज ओन सिव्हिलिटी, का तर तो सिव्हिलिटीने वागणारा होता. हिज कॉन्सिलिएटरी म्हणजेच त्याचा फ्रेंडली अड्रेस, अड्रेस म्हणजे बोलणं, त्याचं फ्रेंडली बोलणं, त्याचं गुड नेचर्ड बिअरिंग म्हणजेच अफेक्शन हे पॅसेंजरला खूप चांगल्या पद्धतीनं परिणाम करत होतं. इन लाइटनिंग दिअर स्पिरिट्स ही लाइटन हिज ओन टास्क, त्याच्या स्पिरिट्स, त्याच्या स्पिरिट्सच्या लाइटनिंगमध्ये तो त्याचं काम देखील लाइटनिंग करायचा म्हणजेच प्रकाशित उज्ज्वल करायचा. हिज गेटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. हिज गेटी म्हणजे त्याचाच आनंदीपणा ही एक वेस्टफुल अशी लक्झरी नव्हती, तर ते एक चांगलं साऊंड म्हणजेच चांगलं इन्व्हेस्टमेंट होतं अशा पद्धतीनं रायटरनं सांगितलंय. ओके, नाऊ वी हॅव टू स्टॉप हिअर. द रिमेनिंग पार्ट विल बी कव्हर्ड इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.